गंगाधर रावजी देशमुख कुंटुरकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब, नांदेडचे लोकप्रिय खासदार माननीय प्रताप पाटील चिखलीकरजी, ज्यांनी ज्येष्ठ म्हणून आम्हाला सगळ्यांनाच आशीर्वाद दिला, त्यांचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी आहेच, पण कुठल्या वेळी कोणाच्या पाठीशी जाईल याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं असे भास्करराव पाटील खतगावकरजी, आमच्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या माजी मंत्री माजी खासदार आदरणीय सूर्यकांताताई पाटील, सन्माननीय खासदार श्री हेमंत पाटीलजी, माधवरावजी किन्हाळकर या ठिकाणी मंचावर उपस्थित, रणजित सिंह मोहिते पाटीलजी, त्याचप्रमाणे राम पाटील रातोळीकर, राजेशजी पवार, तुषारजी राठोड, अमरजी राजूरकर, निलयजी नाईक, मोहन अण्णा हंबर्डे, जितेशजी अंतापूरकर, सन्माननीय आमदार शिंदे साहेब, व्यंकटरावजी गोजेगावकर, सुभाषजी वानखेडे, ओमप्रकाशजी कोकर्णा, प्रवीणजी साले, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर अतिथी, माजी आमदार, आमदार पदाधिकारी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते राजेशजी देशमुख, रुपेशजी देशमुख, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आपण अनेक वेळा माणसाची श्रीमंती त्यांच्याकडे किती बंगले आहेत, वाडे आहेत, जमीन आहे, जुमला आहे, कारखाने आहेत याच्या आधारावर ती श्रीमंती जोखत असतो, पण समाजामध्ये राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाची खरी श्रीमंती जर आपल्याला बघायची असेल तर त्या व्यक्ती राहिल्यानंतर देखील त्यांची आठवण काढण्याकरता त्यांच्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत याच्यावर त्यांची श्रीमंती असते. आणि आजचा मंच आणि समोर बसलेली लोक बघितल्यानंतर मी तर असं म्हणेल की नांदेड जिल्ह्यातलं एक अत्यंत श्रीमंत व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर ते कुंटुरकर साहेब होते. अशा प्रकारच्या श्रीमंत व्यक्तिमत्वाच्या आज स्मारकाच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी एकत्रित राहिलो आणि ज्याचा अनेक वेळा उल्लेख झाला की मंचावर सगळी नेते मंडळी या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे राजेशजी नेते मंडळींना निमंत्रण हे कोणी देऊ शकतं आणि तुम्ही पाहिजे तेवढ्या नेते मंडळींना निमंत्रण देऊ शकता, पण या मंचाची खासियत ही आहे की जेवढ्या नेत्यांना तुम्ही निमंत्रण दिलं ते कुठल्याही पक्षाचे नेते असो ते सगळे नेते या मंचावर हजर आहेत. यातनंच खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुंटुरकर साहेबांची लोकप्रियता आणि लोकाभिमुखता ही आपल्याला पाहायला मिळते. माझा त्यांचा संबंध अतिशय अलीकडच्या काळात आला, 2019 पासून माझा संबंध आला, पण त्यांना बघितल्यानंतर त्यांचा तो अतिशय राजबिंडा अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व, गोरे पान, उंच रिपाड, प्रचंड तेज चेहऱ्यावर आणि हातामध्ये हात घेऊन अतिशय ऐश्वर करणारं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याशी पहिला परिचय जो झाला त्या परिचयानंतरच त्यांची प्रतिमा जी आहे ती माझ्या मनामध्ये एक घर करून बसली आणि एक अतिशय ज्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर राजकारणामध्ये एक शाश्वतता वाटावी अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. खरं म्हणजे त्यांच्याशी काही वेळा भेटी झाल्या, फोनवर बोलणं झालं आणि प्रत्येक वेळी त्यांच्यातली राजकीय प्रगल्भता जी आहे ही प्रगल्भता देखील मला अनुभवता आली. अर्थातच माझ्या आधी मंचावर बोललेल्या सर्व मंडळींचा फार जवळून संबंध आला, त्यांना अतिशय त्यांच्या सोबत काम करता आलं, त्यामुळे त्यांनी अनेक अनुभव या ठिकाणी सांगितले आणि तसेच अनेक अनुभव हे जे काही धुरंधर
असं जी एक स्मरिका त्यांची निघालेली आहे त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी ती सहज चाळत होतो त्यावेळी त्याच्यामध्ये अनेक नेत्यांची मनोगत तर मला दिसलीच, पण त्याही पेक्षा कुटुंबातल्या लोकांची मनोगत देखील, एखाद्या व्यक्तीचं कुटुंब वत्सल स्वभाव कसा असतो हे त्यातनं आपल्याला पाहायला मिळालं. मग सुनांना देखील ते वडिलांसारखे वाटतात किंवा सुनांना देखील ते अतिशय पुरोगामी वाटतात अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व असेल, किंवा नातवंडांना ते सुखाची टोपली वाटतात, आनंदाची टोपली वाटतात, किंवा नातवंडांना ते अतिशय प्रेरक अशा प्रकारचे वाटतात. मुलींना, मुलांना, जावयांना, प्रत्येकाचं मनोगत त्या ठिकाणी बघितल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे किती वेगवेगळे कंगोरे असू शकतात हे आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतं. म्हणजे कोणाचे बाबा, कोणाचे पप्पा, कोणाचे अप्पा, पण सगळ्यांना एका चुंबकासारखं त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाशी जोडलं होतं. आणि त्याचवेळी अनेक राजकीय नेत्यांचं ज्यावेळी त्या ठिकाणी मनोगत मी चाळत होतो त्यावेळी राजकीय जीवनामध्ये देखील अनेक लोकांना कशा प्रकारे त्यांनी प्रेरणा दिली, अनेक लोकांच्या जीवनात कशा प्रकारे सकारात्मक बदल त्यांनी केला, अगदी आपल्या सख्यापासनं तर त्यांना देव मानणारे अशाही लोकांचे मनोगत आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळाले. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची जी व्यक्तिमत्व असतात, मग याची ताई म्हणाले खरंय की त्या काळचं राजकारण सांगणारे आता कमी लोक राहिलेले आहेत, पण या लोकांच्या ज्या स्मृती आहेत, अशोकराव आपण जी अपेक्षा व्यक्त केली की राजकारणामध्ये एक सामंजस्य असलं पाहिजे, राजकारणामध्ये शेवटी आपण राजकीय विरोधक आहोत, आपण शत्रू नाही आहोत, त्यामुळे हा वैचारिक विरोध आहे, हे शत्रुत्व आपलं नाही आहे. हा वैचारिक विरोध जरी राहिला तरी देखील आपल्याला एका मंचावर येता आलं पाहिजे, एकमेकाशी बोलता आलं पाहिजे, एकमेकाच्या घरी जाता आलं पाहिजे. ही जी एक महाराष्ट्राची संस्कृती आज आपल्याला पाहायला मिळते, ही संस्कृती अशा प्रकारच्या पिढीमुळेच आपल्याला पाहायला मिळते की ज्या पिढीने राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध बाळगले आणि त्यातनं एक नवीन राजकीय संस्कृती सुरू केली. आणि खरं आहे की अलीकडच्या काळामध्ये थोडासा त्याही संदर्भात अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय की महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती टिकेल का. पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या या राजकीय संस्कृतीची पाळंबळ इतकी मजबूत आहे की संक्रमणाच्या अवस्थेमध्ये कितीही प्रश्नचिन्ह निर्माण झालं तरी महाराष्ट्रातली ही राजकीय संस्कृती निश्चितपणे अबाधित राहील. मला असं वाटतं हा काळ एक संक्रमणाचा काळ आहे, हा काळ देखील निघून जाईल आणि यातनं महाराष्ट्र जे देशातलं एक अत्यंत मला असं वाटतं की सगळ्यात पुरोगामी अशा प्रकारचं राज्य आहे, या राज्याची संस्कृती आपण सगळे मिळून निश्चितपणे जपणार आहोत. आज या निमित्ताने खरं म्हणजे अनेक आठवणींना देखील उजाळा मिळाला आणि भास्करराव पाटलांनी या ठिकाणी काही विकासाचे विषय मांडले, माननीय आपले खासदार प्रताप पाटलांनी, माननीय या ठिकाणी अशोकरावांनी देखील त्या संदर्भातला उहापोह केला. पण मला असं वाटतं की बुलेट ट्रेनच्या संदर्भात अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी हा मांडण्यात आला आहे. आणि या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी आपण नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार केला त्याचवेळी माझ्या डोक्यात होतं की याच्यावरनं बुलेट ट्रेन धावली पाहिजे आणि म्हणून त्याचं ऍक्विजिशन करताना मीडियनला बुलेट ट्रेन धावेल एवढी जागा आपण त्याचवेळी अक्वायर करून टाकली. त्यामुळे आता त्या ठिकाणी जर बुलेट ट्रेन करायची असेल तर फक्त स्टेशन पर्यंत जी कनेक्टिव्हिटी आहे त्या कनेक्टिव्हिटीची जागा आपल्याला अक्वायर करावी लागेल. याच्या व्यतिरिक्तची जागा ही ऑलरेडी आपल्याकडे आहे, कुठल्याही क्षणी ज्यावेळेस सरकार निर्णय करेल त्याच्यावर आपल्याला बुलेट ट्रेन करता येईल. आता आपण याचा जो कनेक्टर तयार करतो आहे जालन्यापासून नांदेडपर्यंत, हा कनेक्टर तयार करताना याच्याही ऍक्विजिशन मध्ये आपण जर मीडियनमध्ये ही जागा त्या ठिकाणी ठेवली तर भविष्य काळामध्ये हे जे काही स्वप्न आहे की नांदेडपर्यंत किंवा पुढे हैदराबादपर्यंत आणि त्यानंतर माननीय नितीनजी निश्चितपणे त्या ठिकाणी हैदराबादपर्यंत मार्ग नेणारच आहे, त्याच्या ऍक्विजिशनच्या वेळी त्याच्यातही जागा ठेवली तर मला असं वाटतं की हे बुलेट ट्रेनचं स्वप्न देखील आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येईल. केवळ मला असं वाटतं की विकासाची जी कामं आहे ही कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे असली पाहिजे. आज देशातली पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद पासून मुंबईमध्ये येण्याच्या संदर्भात सगळे निर्णय आपण घेतले, त्याचं काम आपण सुरू केलं, पण दुर्दैवाने आज राजकारण आडवं आल्यामुळे त्याचं गुजरात मधलं काम तर वेगानं चाललंय पण महाराष्ट्रातलं काम बंद आहे. आणि या बुलेट ट्रेन करता सगळा पैसा जपानने दिलाय, हजारो कोटी रुपये, 1,00,000 कोटी रुपये जपाननी 0.5% आपल्याला दिलाय, 50 वर्ष ते आपल्याला परत करायचे नाहीत अशा प्रकारचा पैसा दिलाय. पण आपल्या छोट्या छोट्या राजकारणामध्ये
आज ती बुलेट ट्रेन बंद पडल्यामुळे म्हणजे कदाचित मला विश्वास आहे, विश्वास नव्हे तर मी त्यांच्याशी चर्चाच केली होती आणि मला याची खात्री होती की हा पुढे गेल्याबरोबर मुंबईपासून नागपूरपर्यंत जी बुलेट ट्रेन करायची आहे त्यालाही जपान आपल्याला पैसा देईल आणि पलीकडच्या काळामध्ये हैदराबाद पर्यंत करायची आहे त्यालाही जपान आपल्याला निश्चितपणे पैसा देईल. पण हा पैसा जर आपल्याला हवा असेल तर हे छोटं राजकारण जे आहे बंद करण्याचं, थांबवून देण्याचं, न करण्याचं, शेवटी सरकार ही एक चालणारी प्रक्रिया असते. म्हणजे मला आठवतं की मी 2014 ते 2018 जवळजवळ 4 वर्ष, 3 वर्ष तर 15 ते 18 विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये बुलेट ट्रेन का महत्वाची आहे याचंच उत्तर देत होतो. अनेक लोक उठायचे म्हणायचे बुलेट ट्रेन कशाला हवी, बुलेट ट्रेन कशाला हवी. मी त्यांना सांगायचो की अरे बाबा फुकटात होते आहे, यातनं तुमच्याकडे कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे, यातनं रोजगार तुम्हाला मिळणार आहे. 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक झाली तर त्या 1 लाख कोटी रुपया करता जे रेल्वेचे रुळे होतील, लोखंड तुमचं आहे, सिमेंट तुमचं आहे, तुमचेच सगळे जे काही कामगार आहेत त्यांना काम मिळणार आहे, यातनं जी काही अर्थव्यवस्था विस्तारित होणार आहे ती आपल्या राज्याची होणार आहे. परंतु हे सगळं सांगूनही अनेक वेळा लोक त्याच्यावर प्रतिप्रश्न विचारत होते. पण हे बजेट आल्यानंतर अशोकराव मला मनापासून समाधान वाटलं की तेव्हा मी जे सांगत होतो ते आता आपल्या सगळ्या लोकांना पटलं आणि या बजेटमध्ये आता सरकारनेच मागणी केली की बुलेट ट्रेन करा. निश्चित केंद्र सरकारकडे तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं मी स्वतः हैदराबाद पर्यंतच्या बुलेट ट्रेनचा पाठपुरावा करेन. फक्त तुम्हाला एवढी विनंती आहे की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना समजवून सांगा की आपण जी थांबवून ठेवलेली बुलेट ट्रेन आहे ती जर आपण करू शकलो नाही तर आपल्या बुलेट ट्रेनला कोणी पैसाच देणार नाही. त्यामुळे हैदराबादची बुलेट ट्रेन जायची असेल तर मुंबईची बुलेट ट्रेन देखील आपल्याला करावी लागेल, अन्यथा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा विश्वास हा आपल्यावर निश्चितपणे राहणार नाही. पण मला आनंद आहे आपण सगळे मिळून, शेवटी पक्ष विपक्ष सरकारी पक्ष असतोच, पण ज्या वेळेस एखादं विकासाचं काम होतं त्यावेळी सगळ्यांना मिळून ते काम करावं लागतं. आणि अशोकरावांनी जाणीवपूर्वक जसा उल्लेख केला की माननीय गडकरी साहेबांनी आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे कुठलाही भेदभाव न ठेवता, कोणाचा मतदारसंघाचा विचार न करता इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं केली ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि याच प्रकारचं काम येत्या काळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रात होईल. आणि विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की अशोकराव आपण सांगितलं, कारण प्रताप पाटलांनी हे सांगितलं होतं की राज्याचा हिस्सा हा आपण दिला पाहिजे. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सरकारची दिशाभूल केली आणि सरकारने निर्णय घेऊन टाकला की आम्ही आता कुठल्याच केंद्राच्या प्रोजेक्टमध्ये हिस्सा देणार नाही. अरे बाबा त्याचा फायदा राज्याला होतो आणि आपल्या राज्याकरता केंद्र पैसा देते तर आपला हिस्सा दिला तर आपल्या राज्याचं काम फास्ट होतं. पण मला विश्वास आहे की अशोकराव सारखा एक मजबूत नेता हा जर मध्यस्थी करेल तर निश्चितपणे हे जे काही अधिकाऱ्यांनी मिळून सरकारची दिशाभूल केली आहे आणि आता हे जे काही राज्याचा हिस्सा आहे तो अडल्यामुळे राज्यातले सगळे रेल्वे प्रोजेक्ट आपले अडलेले आहे, तो हिस्सा जर मिळाला तर मला विश्वास आहे की अतिशय वेगानं ही सगळी कामं या ठिकाणी पूर्ण होतील. मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो राजेशजींना, रुपेशजींना, की आपण काळजी करू नका, आम्ही सगळे आपल्या पाठीशी अतिशय मजबूतीने या ठिकाणी आहोत. सदैव आपल्या या संपूर्ण सामाजिक राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या बाजूला दिसू, तुमच्या मागे दिसू, तुमच्या सोबत दिसू, आमची सगळी शक्ती तुमच्या मागे उभी दिसेल हा विश्वास आज तुम्हाला या ठिकाणी देण्याकरता आम्ही एकत्रित आलो आहोत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी जास्त न बोलता माननीय कुंटुरकर साहेबांना मनापासून त्यांना आदरांजली देतो. अतिशय प्रेरक अशा प्रकारचं स्मारक हे या ठिकाणी झालं. हे स्मारक आपल्या सगळ्यांना सदैव प्रेरणा देत राहो अशा प्रकारची प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.